आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. केडीसीसीच्या येळकूट शाखेत ग्राहकांना अपमानास्पद वागणूक, चेअरमन आमदार हसन मुश्रीफ लक्ष देणार काय? अपंग, गोरगरीब, निराधार, विधवा महिला भगिनी फोडतायत टाहो. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या येळकूट शाखेत गेल्या अनेक दिवसापासून ग्राहकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे जग जाहीर झाले आहे. मात्र अलीकडच्या काळात या वागणुकीत कमालीची वाढ झाली असून सरकारी पेन्शन घेणारे अनेक वृद्ध या जाचाला कंटाळले आहेत. पण आता बोलणार कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण आज बोलले तर उद्या निस्तरणार कोण या भावनेने वृद्ध, गरीब, अनाथ, अपंग, निराधार तोंडावर बोट घेऊन गप्प बसत आहेत. याकडे आता दस्तूर खुद्द बँकेचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनीच लक्ष द्यावे अशी अपेक्षा पेन्शनधारक व्यक्त करत आहेत. केडीसीसी बँकेच्या येळकूट शाखेत यापूर्वी अनेकदा वादविवाद झाले आहेत, पण त्याकडे कानाडोळा करण्यात आला. कारण परिस्थिती आज सुधारेल, उद्या सुधारेल या भावनेने, पण परिस्थिती काही सुधारली नाही, उलट बोकाळली आहे. मैत्री आणि लागेबंदी असलेल्या लोकांना बसायला खुर्ची आणि गरीब, निराधार, विधवा, अपंगांना अपमानास्पद वागणूक हा नियमच बनला आहे. त्यामुळे गोरगरीबांचे श्रावणबाळ असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनीच लक्ष घालावे आणि त्यांच्याच मानलेल्या आईबापांना, निराधार, विधवा, महिला भगिनींना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.